नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. नुकताच आपण डॉक्टर्स डे मोठ्या प्रमाणावरती साजरा केला. दैनिक प्रभात गेली 90 वर्षांची परंपरा असलेलं वृत्तपत्र आणि या वृत्तपत्राची महत्त्वाची मोहीम असलेली आरोग्य जागर ही पुरवणी. या आरोग्य जागर पुरवणीमुळं आरोग्यविषयक जनजागृतीची मोहीम आपण गेली अनेक वर्ष राबवत आहोत. डॉक्टर्स डेच्या निमित्तानं दैनिक प्रभातनी आणि डिजिटल प्रभातनी एक विशेष मोहिमेचं आयोजन केलेलं होतं आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग होता ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आणि सुविधा याविषयी माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवणं. आज आपण आहोत उरळी कांचनमध्ये आणि उरळी कांचनमध्ये आपल्याला आज डॉक्टर समीर ननावरे यांच्याशी बातचीत करायची आहे. डॉक्टर समीर ननावरे हे गणराज हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी आणि ट्रॉमा केअर सेंटर या ठिकाणी चालवत आहेत. आयुर्वेदामध्ये MD झालेल्या डॉक्टर समीर ननावरे यांनी या गणराज हॉस्पिटलच्या माध्यमातून काय पद्धतीने आरोग्यसेवा उरळी कांचनसारख्या ग्रामीण भागात पुरवली आहे याचं आपण इंगित गुपित हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर ननावरे. नमस्कार. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट मला असं सांगा की आयुर्वेदाचं शिक्षण संपल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिसला सुरुवात केली ती उरळी कांचनमध्ये स्वतः केलीत, यामागं तुमचं काही खास कारण होतं का? हो सर, माझा जन्म उरळी कांचनचाच आहे. ओके. माझी जन्मभूमी माझी कर्मभूमी उरळी कांचनच आहे. ओके. जेव्हा माझं शिक्षण पूर्ण झालं, MD पूर्ण झालं, तेव्हा माझ्यापुढे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की आता प्रॅक्टिस सुरू कुठे करायची. हो. तर प्रॅक्टिस सुरू करताना पहिला विचार माझ्या मनात आला की आपण एवढं शिक्षण घेतलं आहे, पदव्युत्तर शिक्षण झालं आहे आपलं, तर आपल्या शिक्षणाचा आपल्या गावातल्या लोकांसाठी आपल्या जवळच्या लोकांसाठी त्याचा फायदा व्हायला पाहिजे. क्या बात. म्हणून मी म्हटलं की उरळी कांचनमध्येच आपण प्रॅक्टिस सुरू करूयात. तर त्या दृष्टीने 2010 अच्छा उरळी कांचनमध्ये गणराज हॉस्पिटल एक 10 बेडचं 10 खाटांचं हॉस्पिटल सुरू करण्यात आलं. तिथून आमचा प्रवास सुरू झाला गणराज हॉस्पिटलचा. ओके. या प्रवासामध्ये अनेक चढ उतार होते. याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की आपल्या गावातल्या लोकांसाठी सुविधा काय द्यायच्या. ओके. जेव्हा प्रॅक्टिस सुरू झाली तेव्हा साधी गोष्ट होती की उरळी कांचनच्या परिसरामध्ये सोनोग्राफी करण्यासाठी जरी करायची झालं तरी आम्हाला हडपसर किंवा पुण्याचा ॲक्सेस घ्यावा लागायचा. ओके. तर त्या दृष्टीने विचार करून म्हटलं की आपण हळूहळू उरळी कांचनमध्ये एक एक सुविधा सुरू करूयात. अच्छा. मग त्या दृष्टीने सुरुवातीला एक्सरे मशीन, त्याच्यानंतर ECG मशीन, अशा एक छोट्या छोट्या गोष्टी किंवा रक्तलघवी तपासण्याची सोय, ह्या छोट्या छोट्या गोष्टीमधनं आमची आरोग्यव्यवस्था आम्ही वाढवत गेलो. ओके. तिथून पुढं लक्षात आलं की आपल्या भागामध्ये गोरगरीब जनता जी आहे, साधारण ऊसतोड कामगार आहे बरोबर, किंवा मोलमजुरी करणारे शेतामध्ये काम करणारे जे लोक आहेत, तर यांना हे आरोग्य व्यवस्थेचा खर्च परवडत नाही आहे. बरोबर आहे. तर हा खर्च परवडण्यासाठी एक छोटी कल्पना माझ्या डोक्यात आली की आपण एक औषध बँक सुरू करावी. ओके. औषध बँक ही एक नाविन्यपूर्ण कल्पना होती. आम्हाला असं लक्षात आलं की आपण औषधं लिहून दिलं तर लोक औषधं घेत नाहीत मेडिकलचे, किंवा 10 गोळ्या लिहून दिल्या तर ते 4 गोळ्या किंवा 5 गोळ्या घेत आहेत. पेशंट पुन्हा फिरून येतो, मग आपण पाहिलं त्याला फरक नाही पडला. तर मग अशा वेळेला लक्षात आलं की बाबा यांनी औषधं पूर्ण घेतलेलीच नाही आहेत. ओके. मग त्याचं आपण कारणामध्ये खोलामध्ये जाऊन लक्षात येतं की याच्याकडे औषधं घ्यायला पैसेच नव्हते. त्यांनी फक्त डॉक्टरांची फी दिली पण लिहून दिलेल्या गोळ्या काही घेतल्याच नाहीत. अच्छा. त्या दृष्टीने असा विचार केला की जे लोक औषधं घेत आहेत, 10 दिवसांची औषधं घेत आहेत पण 4 दिवस खाल्ली, 5-6 दिवसाची औषधं त्यांच्याकडे घरात शिल्लकच राहिली. ओके. मग ही एकतर औषधं तशीच पडून राहतात घरात किंवा फेकून दिली जातात. तर त्याच्यातनं एक कल्पना आली की फेकून दिली जाणारी जी औषधं आहेत किंवा घरात शिल्लक पडलेली जी औषधं आहेत तर ती आम्हाला औषधं हवी आहेत. अच्छा. ती आम्ही गोरगरिबांमध्ये वापरू आणि त्यांना त्यांचा औषधाचा जो खर्च आहे तो कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्या दृष्टीने औषध बँक ही कल्पना सुरू झाली
आणि याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. उरळी कांचनच्या परिसरातले जे काही लोक आहेत, घरात शिल्लक राहिलेली औषधं दवाखान्यामध्ये आणून देतात आणि ती औषधं आम्ही पुन्हा गोरगरीब जनतेमध्ये वापरतो. काही खेड्यांमध्ये जशी धान्य बँक ही योजना राबवली जाते, तशी औषध बँक ही अभिनव योजना डॉक्टर ननावरे यांनी उरळी कांचन परिसरामध्ये राबवलेली आहे आणि त्यामुळं रुग्णांना औषधोपचार सहज मिळणं आणि औषध पूर्ण घेता येणं आणि त्याला त्या आजारातून बरं होता येणं ही फार चांगली सोय यामुळे निर्माण झालेली आहे. गेली 1.5-2 वर्ष आपण कोविडच्या संकटाशी सगळेजण सामना करत आहोत. उरळी कांचनही त्याला अपवाद असणार नाही. तर या कोविडच्या काळामध्ये गणराज हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी वैद्यकीय सुविधा पुरवली असेल त्याविषयी आम्हाला सांगा. आपण 2000 COVID-19 जे म्हणतो की 2019 साली आलं म्हणून COVID-19 म्हटलं जातं. बरोबर. तर याच्यामध्ये आपल्याकडे साधारण 2000 फेब्रुवारी 2020 आपल्याकडे पेशंट जास्त सापडायला सुरुवात झाली. बरोबर. त्यावेळेला असं लक्षात आलं की पहिली वेव, पहिली लाट आहे ती वाढत साधारण जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यात त्यांनी पीक पकडला. बरोबर. त्यावेळेला पेशंटला कुठंच बेड उपलब्ध होत नव्हते. खरं. मग अशा वेळेला गावातले काही लोक आणि आमचे डॉक्टर मित्र यांच्याशी माझं बोलणं झालं की आपण आपल्याच गावासाठी किंवा आपल्या गावातल्या लोकांनी, परिसरातल्या लोकांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. बरोबर. म्हणून त्याच्यातनं हे आपलं श्री गणराज हॉस्पिटलचं विस्तारीकरण करूयात असं आमच्या डोक्यात कल्पना आली. ओके. मग जी जुनं हॉस्पिटल होतं आमचं, तिथे पार्किंगचा प्रॉब्लेम होता, बेडची संख्या अपुरी होती, सोशल डिस्टन्सिंग पाळता येणं शक्य नव्हतं. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी पाहून एक नवीन ठिकाणी इकडं रोड हायवेला, पुणे सोलापूर हायवेला एक दोन हॉल आहेत असं लक्षात आलं, तर त्या ठिकाणी आपण एक कोविड सेंटर सुरू करू अशी एक कल्पना आली. साधारण सप्टेंबर 2020 आम्ही इकडे कोविड हॉस्पिटल सुरू केलं. ओके. तर कोविड हॉस्पिटल साधारण सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यापर्यंत आम्ही कोविडच्या रुग्णांची चांगली सेवा केली. अच्छा. त्याच्यानंतर कोविडची पहिली लाट थंड होती असं लक्षात आलं. ओके. मग म्हटलं की आपण हे जे आता घेतलं आहे कोविड सेंटरसाठी, तर हेच आपण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्याचं रूपांतर करूया. मग त्यावेळेला आम्ही इथं मग चांगल्या पद्धतीचं ऑपरेशन थिएटर तयार केलं. ओके. ज्याच्यानंतर ICU प्रसूतीसाठी रूम तयार केली, त्याच्यानंतर ICU तयार केला. आता आपण 10-bed सुसज्ज ICU आपल्या इथे आहे. 2 व्हेंटिलेटर आहेत. ओके. ॲम्ब्युलन्स आहे 24/7, त्याच्यानंतर 24 फार्मसी आहे आपल्याकडे. ह्या सगळ्या सुविधा आम्ही ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून दिल्या. त्याच्यानंतर कोविडच्या रुग्णांसाठी लागणारी RT-PCR तपासणी हो किंवा पॅथॉलॉजी असेल या सगळ्या गोष्टी आम्ही इथं उपलब्ध करून दिल्या. क्या बात आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जसं डॉक्टरांनी आधी सांगितलं की उरळी कांचनच्या पेशंटना किंवा डॉक्टरना पेशंट पुण्याला पाठवणे किंवा पुण्याहून एक्सरे काढून आणणे, सोनोग्राफी करून घेणे, ही पुण्यावरती जे अवलंबित्व होतं ते गणराज हॉस्पिटलच्या माध्यमातून संपुष्टात आलेलं आहे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सामुग्री त्यांनी या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. तसे कर्मचारी आहेत, प्रशिक्षित कर्मचारी आहेत आणि या पद्धतीने गणराज हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी आणि ट्रॉमा केअर हे या ठिकाणी सेवा देताना आपल्याला दिसतं आहे. मला एक सांगा, तुमच्या सामाजिक योगदानाबद्दलही आम्ही खूपसं ऐकलं आहे की अनेक जणांना तुम्ही उपचार देताना व्यावसायिक दृष्टिकोन ठेवत नाही, त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. जशी कोविडची साथ आली किंवा कोविडच्या साथीच्या आधीपासूनच आपले जे फ्रंटलाईन वर्कर आहेत, जे ग्रामपंचायतचे जे कर्मचारी आहेत, येस, त्याच्यानंतर आपले पत्रकार बंधू आहेत किंवा पोलीस कर्मचारी आहेत, तर यांना सुरुवातीपासूनच मी मोफत त्यांचे OPD जे काही आहे तर त्यांचे चार्जेस कधी घेतले नाहीत. अच्छा. आणि इथून पुढेही कधी घेतले जाणार नाहीत. तर ती कायमस्वरूपी हे जे फ्रंटलाईन वर्कर आहेत यांच्यासाठी आम्ही मोफत OPD आणि ॲडमिशन असेल तर त्याच्यावरती नक्की सूट देत असतो. क्या बात आहे. आणि नर्सरीच्या कर्मचाऱ्यांसाठी, तिथल्या कामगारांसाठी तुम्ही काही विम्याची अशी योजना इनिशिएट केलेली होती, त्याविषयी पण सांगा. सर, जेव्हा कोविडची लाट आली तर रुग्णांचा जो खर्च आहे तो काही 1000-1,00,000 जात असतो हे आमच्या चांगलं लक्षात आलं. तेव्हा मग आम्ही असं जाणवलं की बाबा या लोकांना आरोग्य विम्याची, मेडिक्लेमची गरज आहे. बरोबर. की जे
जे एक बर्डन आहे ते मेडिक्लेम कंपनीकडे जाईल, तर ते लोकांकडे यायला नको. बरोबर. यासाठी आणि आमच्या असं दुसरी गोष्ट लक्षात आली की उरुळी कांचनच्या परिसरामध्ये विविध प्रकारचे फर्निचरचे कारखाने आहेत, अनेक प्रकारच्या नर्सरीज आहेत, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मजुरी करणारे लोक आहेत. बरोबर. यांना हा दवाखान्याचा खर्च परवडत नाही, तर आम्ही या नर्सरीचे मालक असतील किंवा नर्सरीचे ओनर्स किंवा फर्निचरचे काम करणारे जे ओनर्स आहेत, कारखान्याचे जे ओनर्स आहेत, यांच्याशी आम्ही संपर्क साधला आणि त्यांच्याशी त्यांच्या बजेटमध्ये बसेल अशा पद्धतीचे टेलरमेड पॉलिसी जे म्हणतो आपण, हो, की अनेक प्रकारचे मेडिक्लेम कंपन्या टेलरमेड पॉलिसी देतात की ज्याच्यामध्ये महत्त्वाचे काही आजारच फक्त कव्हर होतील, की जेणेकरून त्या कर्मचाऱ्यावरती लोड नको यायला आणि मालकालाही फायनान्शियली आर्थिक खर्च जास्त व्हायला नको, अशा पद्धतीचा एक सुवर्ण मध्य काढून आम्ही त्यांच्याकडनं मेडिक्लेमच्या पॉलिसीज उतरवल्या. आणि ते जे मेडिक्लेम आहेत ते आपल्या हॉस्पिटलमध्ये जे काही मोफत आहेत, हो, तर त्याच्यामध्ये ते कन्वर्ट करून घेतले की जेणेकरून आपल्या परिसरामधले जे काही लोक आहेत त्यांना चांगल्या पद्धतीची आरोग्य व्यवस्था कमीत कमी खर्चामध्ये किंवा मोफत अशा पद्धतीची मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ओके. डिजिटल प्रभातच्या या आवृत्तीमध्ये आपण डॉक्टर समीर ननावरे यांच्याशी चर्चा करत आहोत. मला तुम्हाला शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की गणराज हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण भावी काळामध्ये कोणत्या प्रकारच्या सुविधा इथं उपलब्ध करून देऊ शकाल? सर, आत्ता भावी काळामध्ये आम्ही महत्त्वाचं आत्ता आमचं हे चाललं की ऑर्थोपेडिकच्या ज्या सर्जरीज आहेत सगळ्या, ओके, त्यासाठी विविध प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टरांच्या इथं रोजच्या रोज भेटी राहतील. ओके. त्याच्यानंतर गायनेकोलॉजी डिपार्टमेंट स्त्रीरोग प्रसूती विभाग जो आहे, हो, तो सुसज्ज करण्यावरती आमचा भर राहील. ओके. आणि ट्रॉमा केअर सेंटर आपला उरुळी कांचनमधनं गावाच्या मध्यातनं पुणे सोलापूर हा एक महामार्ग जातो, तर इथे सतत ऍक्सिडेंटच्या केसेस घडत असतात, यासाठी ट्रॉमा केअर सेंटर आपण इथे सुसज्ज असे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करतो आहोत. क्या बात आहे. डिजिटल प्रभातच्या वतीने डॉक्टर समीर ननावरे गणराज हॉस्पिटल आणि ट्रॉमा केअर मल्टीस्पेशालिटी यांच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद. नमस्कार. डिजिटल प्रभातच्या या आवृत्तीमध्ये आपण आहोत उरुळी कांचनमध्ये गणराज हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी आणि ट्रॉमा केअरमध्ये. आपल्या समवेत आहेत डॉक्टर सुषमा कुंजीर या गणराज हॉस्पिटलमध्ये गायनेकॉलॉजी विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की खेडेगावामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करताना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं. तर डॉक्टर कुंजीर, मला तुम्ही सांगा की अशा पद्धतीचं गायनेकॉलॉजीचं प्रॅक्टिस खेडेमध्ये करताना तुम्हाला काय अनुभव येतो? ग्रामीण भागामध्ये असं बघितलं गेलं आहे की बऱ्याच स्त्रिया आपल्या प्रॉब्लेम्स इझिली शेअर नाही करत गायनेक डॉक्टरशी. ॲक्च्युली आपण ते लपवून ठेवतात जरी काय त्रास झाला असेल तर. पण मला काय वाटतं, आता सिन्स मी अवेलेबल आहे गणराज हॉस्पिटलमध्ये, त्यांनी पुढे यायचं, आपले सगळे प्रॉब्लेम्स जे योनी मार्गामध्ये प्रॉब्लेम्स झाले किंवा स्तनमध्ये काही प्रॉब्लेम्स आले किंवा प्रेग्नन्सी रिलेटेड काही इश्यूज असेल, काय इनफर्टिलिटीचे म्हणजे गर्भधारणेसाठी काही प्रयत्न चालू असेल, त्याचे काय प्रॉब्लेम्स असेल, ते माझ्यावर डिस्कस केलेलं म्हणजे आपल्याला लवकर ट्रीटमेंट देता येईल. खेड्यामध्ये मुलगी वयात येताना पिरियड ज्या वेळेला सुरू होतात त्यावेळेला सर्वात महत्त्वाची क्रिटिकल कंडिशन असते, की ती एकतर घाबरलेली असते आणि तिला हे बोलायचं कोणाशी हा प्रश्न असतो. बरं, आई तेवढी मॅच्युअर असेलच असं नाही, मग या पर्टिक्युलर पिरियडमध्ये तिला एखाद्या गायनेकॉलॉजिस्टचं मार्गदर्शन मिळालं तर ते किती मोलाचं ठरतं? गावात जेव्हा एक मुलगी ॲक्च्युली मॅच्युअर होते त्यांना पाळी यायला लागते, सो हे सगळे प्रॉब्लेम्स जे इनिशियली होतात इनिशियल फेजमध्ये ते सर्व काही आई आईकडून त्यांना समजले नसेल तर एक गायनेकॉलॉजिस्टची मदत लागते. मग त्यासाठी मी इथं अवेलेबल असेल, सो तुम्हाला जरी काही प्रॉब्लेम असेल, काही क्वेश्चन्स असेल रिलेटेड टू पिरियड्स किंवा रिलेटेड टू प्रेग्नन्सी सर, तर इथं हे सगळं सॉल्व्ह होतील. इवन पुढे जर काय लागलं म्हणजे औषधाद्वारे उपचार करणे किंवा ऑपरेशन्स लागले तर आपण हे दुर्बिणीद्वारा सुद्धा करता येईल. आता गणराज हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोगतज्ञ आणि स्त्रीरोगांसाठी विशेष विभाग हा सुरू करण्यात आलेला आहे आणि आणखी ही सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या जाणार आहेत. तर उरळी कांचनमध्ये स्त्रीरोगतज्ञ म्हणून काम करताना गणराज हॉस्पिटल हे
पेशंटसाठी जास्तीत जास्त उपयोगाचं ठरतंय असं तुम्हाला म्हणता येईल का? कांचनमध्ये गणराज हॉस्पिटल येथे मी डॉक्टर सुषमा कुंजित स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून जॉईन झाली आहे आणि इथं आपण अनेक सुविधा तुम्हाला प्रोव्हाइड करू, जसे की डिलिव्हरीच्या प्रसूतीच्या सुविधा, मग डिलिव्हरीनंतरचं केअर, त्याच्यानंतर गर्भधारणेसाठी लागणारे अनेक उपचार आणि दुर्बिणीद्वारा शस्त्रक्रिया हे सगळं इथं उपलब्ध होणार आहे. धन्यवाद डॉक्टर सुषमा कुंजीर. डिजिटल प्रभातच्या प्रेक्षकांसाठी आपण जी माहिती दिली ती नक्कीच मोलाची आणि सर्वसामान्यांच्या उपयोगाची आहे. धन्यवाद.